तुम्ही बघत आहात तुमचा आपला म्युझिक मस्ती गाणी आणि आज आपले पाहुणे आहेत गायक हरिश्चंद्र आनंदराव गवारे. हरिश्चंद्रजी, ठुमरी हा एक गोड उपशास्त्रीय प्रकार आहे. ठुमरीत सुद्धा काही घराणी आहेत का? हो, अगदी थोडक्यात सांगतो. बोलबाट ठुमरी आणि बोल बनाव ठुमरी. बोल बनाव. अच्छा. हा, तर बोलबाट ठुमरी ही पूर्वी कथक बरोबर गायली जायची आणि तिचा वेग जो असायचा सादरीकरणाचा तो थोडासा जास्त, म्हणजे स्पीडली असायचा, वेग जास्त असायचा नृत्याप्रमाणे. नृत्याप्रमाणे तर ती नृत्यानंतर ज्यावेळेस ती वेगळी झाली त्याला बोल बनाव असं ठुमरी असं नाव पडलं. जी स्वतंत्र रित्या गायली जाऊ लागली आणि विशेष म्हणजे स्वरभाव त्याच्यामध्ये गायकीच्या बाजूला ती जास्त झोपली आणि भावात्मक प्रकटीकरण जास्त होऊ लागलं त्याच्यामध्ये. बर. आणि आज आपल्याकडे प्रचलित त्याच्याप्रमाणे पूर्वबंगाची बनारस ठुमरी आहे आणि पंजाबी ढंगाची ठुमरी आहे. तर बनारस ठुमरीमध्ये तो जो स्वराकार असतात किंवा जे हरकत मुरकती ज्या असतात त्या संधीमध्ये असतात आणि पंजाब ढंगाच्या ठुमरीमध्ये त्याचा वेग जास्त असतो. बर. ह्याची तालीम सुद्धा तुम्हाला तुमच्या गुरुंकडून मिळाली? हा, माझ्या गुरुजींनी मला पंजाब ढंगाच्या ठुमरीची तालीम मला दिलेली आहे. बर. आणि माझी ती जास्त आवड पण आहे. तर त्या दृष्टीने पूरब, म्हणजे पूर्वबंगाची बनारस ठुमरी मला आवडते, तीही मी गातो, परंतु माझी जास्त आवडती ती पंजाबी ढंगाची. मग आता काय सादर करणार? एक पंजाबी ढंगाची ठुमरी आपल्या समोर मी सादर करतो. बर. तोरे नैनो ने नैनो ने जादू किया, तोरे नैनो ने जादू किया, तोरे ओ मोरे तोरे नैनो ने जादू किया, कागा जई पिया के और उनको कहियो सलाम, जब से गईयो परदेश की अखियन नानी दिया ना निंदिया तोरे नैनो ने जा जादू किया, जादू किया. बहुत प्यारा, बहुत सुहाना. तुम्ही इतकी रमून गायली थी ठुमरी, फारच सुंदर. तुम्ही आता अनेक मैफिली केल्या आहेत आतापर्यंत आणि रेडिओचे तुम्ही ज्येष्ठ आणि मान्यता प्राप्त गायक आहात. गझल तुमच्या आयुष्यात कशी आली? माझ्या गुरुजींच्याकडे मी गाणं शिकत असताना मी गझल्स देखील मी ऐकत असे आणि गुरुजींची थोडीशी अनुमती घेऊन मी गझलांचाही अभ्यास सुरू केला होता. पण त्याच्यात सांगावंसं मला असं वाटतं की मी रेकॉर्डेड गझल्स गात नाही, अनरेकॉर्डेड, म्हणजे नामवंत शायरांच्या मी स्वतः बंदिशी त्याच्यामध्ये करून मग त्या गझल्स गातो. बर. आणि रेकॉर्डेड गझल्स मी ऐकतो, त्यांच्याबद्दल मला आदर आहे खूप.
म्हणजे तुम्ही रचले आहेत का? हा नाही, नामवंत शायरांच्या मी बंदिश केलेल्या, म्हणजे राग त्या संगीतामध्ये मी बंदिश केलेल्या अशा गझल्स मी गातो मैफिलीमध्ये. मग म्हणजे रागदारी संगीताचा त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होतो? खूपच मोठा फायदा झाला. हा बरोबर, खूपच मोठा फायदा, कारण त्याच्यामध्ये इमॅजिनेशन करायला खरंय फार मोठा व्हावा. आणि तुम्ही कटाक्षाने ते म्हणजे टाळलं आहे, म्हणजे ज्या फेमस ज्या प्रसिद्ध गझल आहे त्या गाणं तुम्ही कटाक्षाने टाळलं आहे, पण त्याचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे असं की त्या याच्यामध्ये क्रिएशनचा मला, निर्मितीचा आनंद मला स्वतःला म्हणजे मिळत नाही असं माझ्या निदर्शनाला आलं. बरं, मग आपण तुम्ही रचलेली एखादी गझल एक ऐकवतो ठुमरी तुम्हाला. जब तेरे प्यार का अफसाना लिखा है मैंने, जब तेरे प्यार का अफसाना लिखा है मैंने, हर जगह अपने को हर जगह अपने को दीवाना लिखा है मैंने, जब तेरे प्यार का अफसाना लिखा है. बेखुदी ने मुझे फिर होश में आने न दिया, बेखुदी ने मुझे फिर होश में आने न दिया, तेरी आंखों को ही मैं खाना लिखा है मैंने, तेरी आंखों को ही मैं खाना लिखा है मैंने, हर जगह अपने को जीवाना लिखा है मैंने, जब तेरे प्यार का अफसाना लिखा है मैंने, लिखा है मैंने, लिखा है मैंने. मी हाय कोली अँकरिंग करी दरिया.